ग्रामीण भागातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी संगणक आणि ऑनलाईन प्रणालीवर सरकारच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. मात्र असे असले तरी औरंगाबाद ग्रामीण परिमंडळातील 1227 जिल्हा परिषदेच्या शाळांपैकी 788 शाळांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित केल्याचे विदारक वास्तव समोर आले. हजारो रुपयांचे थकीत बिल भरायचे कुणी असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर उभा ठाकलाय. यासाठी आता दानशूर व्यक्तींसह ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून वीज बिल भरण्यासाठी प्रयत्न करावे अशी भावना महावितरणाच्या वतीने व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये जवळपास 2 वर्ष सर्व शाळा बंद होत्या. त्या दरम्यान अनेक ठिकाणी वीज बिल वाढल्याच्या तक्रारी समोर आल्यात. आज घडीला ग्रामीण परिमंडळातील 1227 शाळांकडे 93,03,830 एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीज बिलाची रक्कम थकली आहे. या शाळांपैकी 788 शाळांची 53,31,000 एवढी रक्कम थकल्याने या शाळांची वीज खंडित करण्यात आली आहे. उर्वरित 440 शाळांचे बिल हे 39,72,709 रुपये असून या शाळांचा विद्युत पुरवठा सुरू आहे अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. वीज पुरवठा खंडित केलेल्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. वीज खंडित असल्याने संगणक यंत्रणा धुळखात पडली आहे. तर आता उन्हाळा सुरू झाल्याने तर विद्यार्थ्यांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची देखील मोठी टंचाई भासत आहे असे एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. त्यामुळे उर्वरित शाळांचा वीजपुरवठा खंडित न होण्यासाठी आणि खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी शाळांनी आणि नागरिकांनी सहकार्य करून वीज बिल भरावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.